संजय राउत मराठा संगठन के बारे में प्रतिक्रिया देते हुए बोले कि शिवसेना और संजय राउत को इसकी कीमत चुकानी पड़ेगी। इसमें संजय राउत का व्यक्तिगत संबंध क्या है और शिवसेना का भी क्या संबंध है? पिछले 15 दिनों से जिस तरह का बयान दिया जा रहा है उसे समझाया जाना चाहिए। हम शिवसेना के कोटे में एक सीट देने के लिए तैयार थे। संभाजीराजे परिवार की गरिमा बनाए रखने के लिए शिवसेना इससे ज्यादा क्या कर सकती है, ऐसी प्रतिक्रिया उन्होंने दी। संजय राउतांचा काय संबंध याच्यामध्ये आहे व्यक्तिगत आणि शिवसेनाचे तरी काय संबंध आहे? जे अशा प्रकारची वक्तव्य करताय त्यांनी गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत। शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही छत्रपती संभाजीराजे यांना द्यायला तयार झालो, तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी। यापेक्षा शिवसेना काय करू शकते हे सांगावं। 42 मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो, विजयासाठी। ही 42 मतं आम्ही छत्रपती संभाजीराजांना द्यायला तयार आहोत, द्यायला तयार झालो। पण आमची भूमिका अट नाही, आमची भूमिका इतकीच होती, ही जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा। बरं, छत्रपती किंवा त्याच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं बावडं असण्याचं कारण नाही। यापूर्वी स्वतः सिनियर शाहू महाराज हे आमच्या सगळ्यांच्या आदरणीय आहे, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढली। मालोजीराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेली आहे, ते आमदार होते राष्ट्रवादीचे। स्वतः युवराज छत्रपती संभाजी हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेत लोकसभेला आणि पराभूत झाले। त्याच्यामुळे राजकीय पक्षात छत्रपतीच्या घराण्यातले कोणी जात नाही हा जो दावा आहे हा त्यांच्या समर्थकांचा चुकीचा आहे। देशभरामधली अनेक प्रमुख घराणी राजकार राजवंशातली ही कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करून आपलं सामाजिक कार्य पुढे नेत असतात। आम्ही 42 मतं त्यांना देऊन राज्यसभेवरती पाठवण्याचं माननीय उद्धव ठाकरे यांनी नक्की केलं होतं। त्या संदर्भात चर्चाही झाली होती आमची त्यांच्याशी। त्यांच्या समर्थकांनी 15 दिवसातल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजे। यशवंत जाधव यांना ईडीनं नोटीस दिले, त्याकडे यशवंत जाधव यांना ईडीनं समन्स बजावले, ठीक आहे। आता बहुतेक महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोकांना समन्स बजावायचं बाकी आहे, फक्त जे भाजपचे लोक आहेत त्यांनाच बाजूला काढलं जाईल, बाकी सगळ्या जनतेला एक दिवस ईडी नोटीस बजावे, कारण ही जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।